कमी दरात एकेरी निघणारी चांगले उत्पन्न मिळवून देणारे मका हे हक्काचं पीक आहे. मात्र याच मकाच्या बियाणाचं दर हे गगनाला भिडलेत. मक्याच्या 4 किलो बियाणाच्या पिशवीची किंमत ही 1200 ते 1900 रुपयांपर्यंत पोहोचली. केंद्र सरकारने स्टॉक लिमिट लावून देखील तुरीच्या दरामध्ये काहीही परिणाम होत नसल्याचं दिसून येत आहे. तुरीचे दर हे काही केल्या कमी होत नाहीयेत. सातत्याने तुरीच्या भावामध्ये वाढ होतीये. तुरीचे दर हे मागील आठवड्यामध्ये 9400 रुपये होते, तर तुरीनं 10000 टप्पाही पार केला. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची आवक ही मुळात कमी होत असल्यानं तसंच मागणीत सातत्यानं वाढ होत असल्यानं लाल मिरचीच्या दरात तेजीही कायम राहिली आहे. लाल मिरचीला किमान 2000 रुपये, सरासरी 10000 रुपये, तर सर्वाधिक 18000 रुपये दर मिळाला. नगर येथील दादा पाटील शेळके बाजार समितीमध्ये केशर आंब्याची आवक वाढली आहे. बाजार समितीमध्ये रोज 298 क्विंटल आंब्याची आवक होतीये. केशर आंब्याला 2500 ते 5000 रुपयांपर्यंत दर मिळतोय. पंतप्रधान कृषी कुसुम योजनेत सौर कृषी पंप घेण्यासाठी शेतकरी धावपळ करत आहे. मात्र महाऊर्जा संकेतस्थळ व्यवस्थित चालत नसल्याने यावर शासनाने उपाय काढावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होते. वादळी वाऱ्यासह गारपिटीने कांदा उत्पादक पट्ट्याचं प्रचंड नुकसान झालंय. तसंच कांदा हंगामाच्या सुरुवातीला देखील कांद्याला भाव मिळाला नाही, त्यामुळे कांदा उत्पादकांची आर्थिक कोंडी झाली होती. बांगलादेशने आयातीवरील निर्बंध हटवल्यानं कांदा दरामध्ये 250 ते 280 रुपये सुधारणा झाली आहे. परभणी आणि हिंगोली जिल्ह्यांमध्ये रविवारी अनेक तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह केळी, लिंबू, आंबा, पपई इत्यादी फळबागांना जोरदार तडाखा बसलाय. घडे लागलेल्या अवस्थेतील केळींच्या बागा मोडून पडल्याने नुकसानीचे पंचनामे करून भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली. टोमॅटोला सुरुवातीला 150 रुपये दर टोमॅटोला मिळत होता, मात्र आता 40 ते 50 रुपये दर टोमॅटोला मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झालेत. टोमॅटोच्या एका क्रेटला बाजारामध्ये नेण्यासाठी तोडणी करता 25 रुपये, हाताळणी आणि प्रतवारीसाठी 20 रुपये, वाहतूक खर्च 15 ते 20 रुपये असा सर्व मिळून एकूण साधारणतः 65 ते 70 रुपये खर्च होतो. सांगली जिल्ह्यात गेल्या 4 ते 5 वर्षांपासून ऊसाच्या क्षेत्रात वाढ होताना दिसते. या गाळप हंगामात 1,44,128 हेक्टरवरील ऊसाचे गाळप होणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदाच्या गाळपासाठी 20,000 हेक्टरने क्षेत्र वाढले. सोलापूर जिल्ह्यामधील गाळप हंगाम संपून कारखाने तत्व 3 ते 4 महिन्यांचा कालावधी उलटलाय. तरी सुद्धा FRP ची पूर्ण रक्कम देण्यात अजूनही साखर कारखाने गती घेत नसल्याची स्थिती आहे, त्यामुळे ऊस उत्पादकांना शेतकऱ्यांना तातडीनं FRP ची रक्कम मिळणं अवघड आहे. मे महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे देशभरात ऊस, कापूस आणि भरड धान्याचा पेरा वाढण्यास सुरुवात झाली आहे. गतवर्षीपेक्षा 1,53,000 क्षेत्रावर पेरण्या झाल्यात. मे अखेरपर्यंत 71,19,000 हेक्टरपर्यंत पेरण्या झाल्याची माहिती कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीवरून दिसून येते. हिंगोली कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत धान्य बाजारामध्ये तुरीच्या दरामध्ये सुधारणा सुरू आहे. दर 10,000 रुपयांपर्यंत वधारलेले आहेत. हिंगोली धान्य बाजार शनिवारी तुरीची 300 क्विंटल आवक होऊन प्रति क्विंटलला 9,500 ते 10,000 रुपयांपर्यंत सरासरी 9,750 रुपये दर मिळतोय. मराठवाड्यात आलेल्या वादळी वाऱ्याच्या पावसाने प्रचंड नुकसान झालंय. या पावसात वीज पडून 2 शेतकऱ्यांचा मृत्यू तर 6 जनावरं दगावली आहेत. संभाजीनगरसह जालना, लातूर, गंगापूरमध्ये वादळी वाऱ्याचा तडाखा बसलाय. मागील आठवड्यापेक्षा यंदा कापसाला चांगला दर मिळाला आहे. सध्या कापसाला 7,100 रुपये ते 7,200 रुपयाचा दर मिळतोय. मागील आठवड्यामध्ये कापसाला 6,800 रुपयाचा निचांकी दर मिळाला होता, त्यामुळे शेतकरी मेताकुटीला आला होता. खान्देशात गेल्या खरीप हंगामातील यंदा 12 लाख गाठींची निर्मिती झाली आहे. गतवर्षी 9 लाख गाठींची निर्मिती झाली होती. यंदा 3 लाख अधिक गाठींची निर्मिती झाली आहे. दरवर्षी खान्देशात 18 ते 25 लाख गाठींचे उत्पादन होत असते. शेतकऱ्यांना आता निम्म्या किमतीमध्ये ट्रॅक्टर मिळणार आहे. राज्य शासन कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टर खरेदीसाठी 50% अनुदान देणार आहे. 2023 या वर्षासाठी अनुदानास मंजुरी देण्यात आली आहे. शासन अल्पभूधारक शेतकऱ्यांना 55% अनुदान देणार आहे. हे अनुदान सिंचन किंवा ठिबक सिंचनावर मिळणार आहे.
अल्पभूधारक पातळीच्या वर असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी देखील सरकार ठिबक सिंचनावरती अनुदान देणार आहे. हे अनुदान 45% असणार आहे. राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना ही महाडीबीटीच्या माध्यमातून राबवली जाणार आहे. शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेण्यासाठी राज्य सरकारच्या महाडीबीटी पोर्टलवर जाऊन नोंदणी करावी लागणार आहे. 2023-24 या वर्षासाठी राज्य पुरस्कार कृषी यांत्रिकीकरण योजनेसाठी तब्बल 210 कोटी रुपयांच्या निधीला प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. आतापर्यंत 30 कोटी रुपयांचा निधी यामध्ये देण्यात आला आहे. जांभुळाची आवक कमी झाल्याने दरवाढीस लागले. जांभूळ किमान 10,000 ते कमान 25,000 रुपयांनी विकल्या जाते. पुण्यातील द्राक्षाची आवक कमी झाल्यामुळे दर वाढीस लागलेले आहेत. द्राक्ष किमान 5,000 ते किमान 12,000 रुपयांनी विकले जातात. संत्र्यांची आवक कमी झाल्याने दर वाढीस लागले. संत्र्यांची आवक 45 क्विंटल झाली असून किमान 7,000 ते कमाल 12,000 रुपयांनी विकल्या जात आहे. जालना येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमधील शासकीय हरभरा खरेदी केंद्राला सकाळी अचानक आग लागली. यामध्ये 50 क्विंटल हरभऱ्यासह इतर साहित्य जळून खाक झालं. पुण्यातील लिंबूची आवक 148 क्विंटल झाली असून किमान 600 ते कमाल 6,000 रुपयांनी विकल्या जात आहे.